महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कोल्हापुर मामले को लेकर सत्ता पक्ष पर आरोप लगाया है। उन्होंने कहा कि सत्ता पक्ष समाज में तनाव निर्माण करने का काम कर रही है। असं आहे की सगळ्यांना कल्पना आहे, आदरणीय पवार साहेबांनी जे आत्ताच मीडियाला सांगितलं ती वस्तुस्थिती आहे, ती सर्वांना माहीत आहे की ज्या पद्धतीनं समाजामध्ये तेढ वाढली पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न सत्ताधारकांना जाणीवपूर्वक चालू आहे की अशा पद्धतीचं कुठे जातीय दंगली झाले पाहिजे, कुठे समाजामध्ये तेढ वाढली पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सत्ताधिकाऱ्यांकडून चालू आहे। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून असा प्रयत्न कुठेही होऊ नये ही जनतेची अपेक्षा आहे। अनेक आमच्या सहकाऱ्यांनी अनेकदा ही याच्याबद्दल वाच्यता केली आहे आणि ज्या कानावर गोष्टी घडतात हे अशा पद्धतीचं आहे की निवडणुकीच्या पहिले कुठेतरी मोठी दंगल घडवायची आणि त्याचा राजकीय फायदा करून घ्यायचा, अशा पद्धतीनं राजकीय डाव याच्यामध्ये दिसतो आहे।